वेलकम बैक फ्रेंड्स. आज अपन करना है वो डबल धमाका. आजच्या माझ्या रेसिपीचा स्टार इंग्रेडिएंटचा डबल धमाका. कैन यू गेस इट? एक क्ल्यू देते, हे गाणं ऐकूया. येस, यू गेस्ट इट राईट. टोमॅटिनो फेस्टिवल आठवला ना, तर आजचा माझा स्टार इन्ग्रेडियंट आहे टोमॅटो. या टोमॅटोच्या आज आपण दोन रेसिपी करणार आहोत. एक आहे रेस्टॉरंट स्टाईल विथ माय ओन ट्विस्ट असा टोमॅटो सूप, आणि दुसरा आहे अस्सल महाराष्ट्रीयन टोमॅटो सार. साहित्य लिहून घ्या, मी आलेच. टोमॅटो सूपसाठी लागणारे साहित्य: 4 टोमॅटो, 1 कांदा, 1 तमालपत्र, 1 हिरवी मिरची, 3-4 मिरे, 2 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, आलं आणि बटर. प्रथम आपण ह्या सर्व गोष्टी कुकरमध्ये उकडून घेऊ. टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, आलं, लसूण हे सर्व आपण कुकरमध्ये साधारण 10-15 मिनटं एवढे उकडून घेऊ, जसं की ते पूर्ण त्याचं असं मॅश मिक्सचर तयार होईल. उकडून झाल्यानंतर हे सर्व साहित्य एका बोलमध्ये घेऊन आपण ते बारीक करून घेऊ. तुम्ही हे मिक्सरवरती पण दळून घेऊ शकता. आणि हो, कोथिंबीर घालायला विसरू नका बरं दळताना. आता गरम कढईमध्ये बटर आणि त्यासोबतच काळी मिरी आणि तमालपत्र घालून ते थोड्या वेळ आपण कुकवू द्या. असा खमंग खरपूस वास आला की मग त्यामध्ये आपण तयार केलेले हे मिक्सचर ओतूया. साधारण 4-5 मिनटं हे मिक्सचर आपण शिजवून घ्यायचंय. आणि हो, यासोबतच आपल्याला थोडासा म्हणजे साधारण 1-1.5 चमचा एवढे टोमॅटो केचप त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि मग 5 मिनटं आपण हे सगळे मिश्रण छान शिजवून घेऊ. आता आला इतिहासाचा पाठ. टोमॅटोचा जन्म झाला दक्षिण अमेरिकेत. साधारण 16व्या शतकात स्पॅनिश लोकांनी टोमॅटोला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. प्रारंभी लोकांनी टोमॅटो खाण्यास नाकारले, कारण की त्याला विषारी फ्रूट मानले जायचे. पण आता तुम्ही पाहता, आपण दैनंदिन जीवनात खूप साऱ्या डिशेसमध्ये टोमॅटो आणतो. कोरोनामध्ये तर आपण ऐकतच आहोत, व्हिटॅमिन सी खा, व्हिटॅमिन सी खा. तर मग टोमॅटो हे तुमचे उत्तर आहे. टोमॅटोमध्ये भरभरून व्हिटॅमिन सी मिळते. आणि अशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना UTIचा त्रास होतो किंवा ज्या मेनोपॉजमधून जात आहेत, त्यांनी तर टोमॅटो नक्की खायला पाहिजे. अजून विविध प्रॉब्लेम जसे की स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स, ॲक्ने, नॉन ग्लो किंवा इव्हन कॉन्स्टिपेशन, असे जे प्रॉब्लेम्स ज्या लोकांना होतात त्यांनी टोमॅटो हा जरूर खायला पाहिजे. साधारण 5 मिनिटं आपले मिश्रण शिजले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थिकनेसच्या कन्सिस्टन्सीच्या गरजेनुसार साधारण 1-1.5 कप एवढे पाणी घालूया. आणि पुन्हा 5 मिनिटं साधारण हे मिश्रण आपण उकळून घेऊयात. मीठ आणि साखर ह्या दोन गोष्टी सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत बरं का, त्या विसरू नका. साधारण 1/2 टीस्पून एवढी साखर आणि गरजेनुसार मीठ, हे सर्व मिश्रण आपण छान उकळी येऊ देऊ. आणि मग आला लास्ट पार्ट. एका बोलमध्ये स्ट्रेनरच्या मदतीने आपण हे मिश्रण गाळून घेऊ. झाले आपले एकदम खमंग छान रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार. सूप केले आणि क्रुटॉन्स नाहीत, मम्मा काय ग असा डायलॉग येतोच बरं का मागून, म्हणून आता आपण हे क्रुटॉन्स तयार करून घेऊ. अगदी सोपे आहे. ब्रेडचे एक स्लाइस घ्या. माझ्याकडे मोल्ड्स अवेलेबल होते म्हणून मी त्याची अशी शेप्स करून घेतले. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्याचे चौकोनी तुकडे करून घेऊ शकता. असे हे ब्रेडचे तुकडे आपण करून घेऊ. एका पॅनमध्ये थोडेसे बटर घालून आपण ते ब्रेडचे तुकडे ह्यामध्ये छान मस्त खमंग भाजून घेऊ. त्याला असा सोनेरी रंग येणे आवश्यक आहे बरं का, तरच ते छान क्रिस्पी लागतं. सूपची जी क्रीमी टेक्स्चर आहे त्याच्यासोबत हा जो क्रुटॉन्सचा क्रिस्पीनेस आहे त्यामुळे सूपला खाण्यास एक वेगळीच मजा येते. त्यामुळे हे बघा, हे कशी छान सुंदर सोनेरी दिसत आहे. तुम्ही हे चौकोनी तुकडे असेच बटरवरती भाजून घ्या. काही लोक हे डीप फ्राय पण करून घेतात, पण मला हे बटरवरती असेच भाजलेले आवडतात. तुमच्याकडे अवेलेबल असल्यास थोडेसे
फ्रेश क्रीम पण आपण एंडला याच्यामध्ये घालू शकतो. खवय्यांना क्रीमी सूपचं टेक्स्चर किंवा टेस्ट फारशी आवडत नाही, त्यांच्यासाठी आहे ना आपला टोमॅटोचा महाराष्ट्रीयन साग. चला तर मग रेसिपी बघूया. टोमॅटो सरसाठी आपल्याला लागणार आहे 5-6 टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, आले, एक हिरवी मिरची आणि नारळाचं चव, त्याचसोबत हिंग, जिरे, तूप आणि थोडेसे मीठ. झाले साहित्य जमा. चला मग आता आहे नेक्स्ट स्टेप. कुकरमध्ये आपण हे टोमॅटो साधारण 10-15 मिनटं छान ते टोमॅटो मॅश होतील अशापर्यंत उकडून घेऊया. वा वा वा, असेच एकदम असेच आपल्याला टेक्स्चर हवे आहे. आता हे छान एका ब्लेंडरच्या साह्याने बारीक करून घेऊ. तुम्ही मिक्सरचं भांडं यूज करून पण बारीक करून घेऊ शकता. आता आला पुढचा पार्ट. एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण नारळाचं चव, लसणाच्या पाकळ्या, आले, त्याचबरोबर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून हे सर्व साहित्य बारीक दळून घेऊया. नेक्स्ट पार्टमध्ये गरम कढईमध्ये तूप घालून त्या तुपामध्ये आपण जिरे थोडेसे भाजून घेऊया. जिऱ्यांचा थोडासा खरपूस वास आल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग आणि कढीपत्ता घालूया. त्याचबरोबर आपण मिक्सरमधून जी बारीक केलेली पेस्ट आहे ती पण यामध्ये घालूया. आता हे सर्व साहित्य आपण 2 मिनटं छान तुपावर भाजून घेऊ. वा वा वा, खमंग वास सुटलाय. 2 मिनटानंतर जी टोमॅटोची बारीक केलेली पेस्ट आहे ती आपण या मिश्रणामध्ये घालूया. साधारण 1.5 ते 2 वाटी पाणी घालून सवीपुरते मीठ घालूया, कोथिंबीर घालूया आणि थोडीशी साखर घालूया. त्याचबरोबर थोडेसे लाल तिखट, म्हणजे त्यांना खूप छान रंग येईल. परत हे मिश्रण आपण 1-10 मिनटं झाकण लावून एक उकळी काढून घेऊया. दहा मिनटानंतर छान उकळी आल्यानंतर हे आपण एका स्ट्रेनरच्या मदतीने गाळून घेऊया. तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही नाही गाळले तरी चालेल. झाले आपले गरमागरम अस्सल महाराष्ट्रीयन सार तयार. गरमागरम काय, सबस्क्राईब केले की नाही का? नुसतेच व्हिडिओ बघताय. माझ्या हेल्दी रेसिपीज मिस कराल बरं का? त्यामुळे सबस्क्राईब करा आणि हो, या दोन्ही रेसिपी ट्राय करून मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा फीडबॅक द्या.